नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, नैऋत्य मौसमी पावसाने बुधवारी 28 ऑक्टोबर संपूर्ण भारताचा निरोप घेतल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. पण केरळमध्ये 1 जूनला दाखल झालेला मौसमी पाऊस 4 महिने 27 दिवस देशात सक्रिय होता. या काळात देशात समाधानकारक पावसाची शक्यता झाली व त्यामुळे अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह काही भागामध्ये पूरस्थितीही निर्माण झाली. तर बहुप्रतीक्षित नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी यंदा भारतातील 1 जूनला अचूक वेळ साधत केरळ मार्ग भारतात प्रवेश केला होता आणि केरळच्या किनारपट्टीवर जोरदार बरसल्यानंतर 11 जूनला त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला. यंदा कोकण विभागाऐवजी मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने मौसमी वारे सक्रिय झाले होते, त्यामुळे सुरुवातीच्या काळातच या भागाने पावसाने जोर धरला होता. 14 जूनला मौसमी पावसाने महाराष्ट्र व्यापला, त्यानंतर त्याचा देशातील प्रवास अधिक वेगवान झाल्याने संभाव्य वेळेच्या 12 दिवस आधीच म्हणजे 26 जूनला त्याने देश व्यापला होता व नियोजित आणि अंदाजित वेळेपेक्षा उशिरा 28 सप्टेंबरला पश्चिम राजस्थानमधून मौसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला व गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आदी राज्यातील काही भागापर्यंत तो माघारी फिरला. असतानाच ऑक्टोबरच्या 2 आठवड्यापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र पट्टा निर्माण झाला आणि त्याने आंध्र प्रदेश, तेलंगणापासून महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यामुळे या भागात धुवाधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. या कालावधीत मौसमी वाऱ्याचा परतीचा प्रवास लांबला होता. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता ओसरता त्यांनी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली व हवामानाची स्थिती पाहता 28 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मौसमी वारे निघून जातील असा हवामान विभागाचा अंदाज होता. त्यानुसार मौसमी वाऱ्याचा देशाचा निरोप घेतला आहे. दरम्यान आता दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये ईशान्य मौसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर करण्यात आले व 13 दिवसाचा विलंब. नैऋत्य मौसमी वाऱ्याचा परतीचा प्रवासाबाबत हवामान विभागाकडून अलीकडे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यातील अंदाजानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत मौसमी वाऱ्याचा देशातून निरोप अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदाही परतीला 13 दिवसाचा विलंब झाला. गतवर्षी 16 ऑक्टोबरला पावसाने देशातून निरोप घेतला होता. त्यापूर्वीच्या वर्षी 2018 आणि 2017 आणि 2016 मध्ये मौसमी वाऱ्याने अनुक्रमे 21, 25, 28 ऑक्टोबरला देशातून निरोप घेतला होता. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे पावसाने निरोप दिला आहे, मौसमी वारे माघारी गेल्याचे हवामान विभागाकडून जाहीर झाले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.